नमस्कार मित्रांनो मी सुलेवन पठाण आणि आपण बघत आहात ए जी एफ न्यूज यूट्यूब चॅनल मित्रांनो आजचा हा जो मी व्हिडिओ बनवला आहे तो यासाठी बनवला आहे की शेळ्यांना शेळी पालन करताना शेळ्यांना कोणत्या प्रकारचा चारा लावायचा हे तुमच्या डोक्यामध्ये लवकर येत नाही आहे कारण की मला प्रत्येकजण प्रश्न विचारतो सर आम्ही शेळीपालन करतोय आणि शेळीपालन करताना आम्ही कोणत्या प्रकारचा चारा लावू तर आता बघा जो तो आपल्या पद्धतीने मार्केटिंग करत असतो की आमच्या चाऱ्यामध्ये हे प्रोटीन्स आहेत हे आमच्या चाऱ्यामध्ये अमुक अमुक घटक आहे पण मित्रांनो खरंच आपण कोणता चारा लावला पाहिजे हे आपल्याला समजत नाही तर आता बघा चारा लावताना कु जास्त नाही लावायचं हो का कुणी जरी तुम्हाला फुकट जरी दिलं की बाबा हे धर बियाणं आणि तू तु लाव तुझ्या शेतामध्ये तुला शेळ्यांना उपयोग पडेल तर असं काही नाही फक्त आता आधी आपल्याला बघायचं आहे की चारा कुठला कुठला लावायचा आता बघा शेळ्यांना चारा अशा पद्धतीचा लावायचा की तो शेळ्यांनी आवडीने खाल्ला पाहिजे आणि फक्त खाल्लाच नाही पाहिजे तर त्याचा आपल्याला फायदा झाला पाहिजे नमस्कार मित्रांनो मी सुलेमान पठाण एफ न्यूज या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण या चॅनल वर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका कारण या चॅनल वर शेळ्या व विषयीची संपूर्ण माहिती असलेले व्हिडिओ अपलोड करीत असतो त्याचबरोबर आपण आम्हाला इन्स्टाग्राम वर, वर देखील फॉलो करू शकता तसेच शेळ्यांच्या अन्य माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 सातारा गोट डॉट कॉम या वेबसाईटलाही नक्की भेट द्या धन्यवाद नाही तर नुसतंच शेळ्यांना खायला घालणार आणि आपल्या खिशामध्ये रुपाय मिळणार नाही तर आपल्याला काय करायचंय चारा लावताना सर्वात आधी जर प्रश्न विचारला तर कुठला तुम्ही चारा लावणार तर डोक्यामध्ये एकच येतो की आम्ही नेपियर लाव किंवा आम्ही हत्ती घास लावू अशा प्रकारचं आता बघा नेपियर लावणे ने किंवा हत्ती घास लावणे हा कुणासाठी फायद्याचा आहे ज्यांचं गायचं पालन आहे ज्यांचं मशीचं पालन आहे ना त्यांनी बिंडसपणे लावा जो आपल्याला जो काही हत्ती घास असतो म्हणजे जो उसा सारखा असतो पण त्याची कांडी लहान असते थोडक्यात ओळख करून देतो ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी ठीक आहे तर हा जो नेपियर आहे हा नेपियर ज्यांची मोठी मोठी जनावर आहेत बघा नाही तर आ, आज बघा गायचा जर आपण विचार केला किंवा म्हशीचा जर विचार केला तर गाय मशीनला जो चारा लागतो हा दिवसाला तीस ते पस्तीस किलो त्यांना तो चारा लागत असतो मग मला सांगा ते जो काही झाडपाला आणून किंवा थोडंफार जो काही मेथी मेथिकास असेल हा एवढा तीस पस्तीस किलो कोणताही शेतकरी तेवढाच आणून तो घालू शकत नाही मग त्यांच्यासाठी कुठला चारा उपयोगीचा आहे त्यांच्यासाठी तोच चारा उपयोगाचा आहे जो त्यांना पटकन तोडून त्यांना कुट्टी करून घालता येईल मग त्याच पद्धतीने आपल्या शेळ्यांना शेळीपालन वेगळं आलं गायपालन वेगळं आलं शेळ्यांना कशा पद्धतीचा लागतो चारा तर कवळा लागतो तर आता यामध्ये पहिली गोष्ट डोक्यात एक ठेवायची त्यांना नेपेर घालायच्या भानगडीत पडू नका जर तुम्ही त्या भानगडीत पडला त्या पद्धतीचा रिझल्ट मिळत नाही त्या जो पद्धतीचा आपल्याला फायदा पाहिजे त्या पद्धतीचा मिळत नाही त्यातल्या त्यात आणखीन सुधारित जाती नेपेरमध्ये आलेली आहेत ज्याला बोलतो आपण बघा स्मार्ट नेपेर मी एक व्हिडिओ पण पाठीमागे टाकलेला आहे तो तुम्हाला बघायला मिळेल हां त्यामध्ये सुद्धा प्रोटीन्स वगैरे विटॅमिन्स आहेत पण आणि तो चारा सुद्धा आहे हा चारा तो चारा जो आहे हा एवढ्या साईजमध्ये म्हणजे ॲव्हरेज जर बघितला आपण अडीच साडेतीन चार साडेतीन फुटापर्यंत त्याच्यावरती तो काही वाढत नाही त्याच्यामुळे तो सहज आणणे कुट्टी करणे शेळ्यांना घालणे हा तुम्ही ते करू शकता दुसऱ्यात आणखीन फायद्याचा जो जर आपण चारा बघितला तर तो चारा आहे आपली हिरवी मका या मक्याच्या व्यतिरिक्त कुठलाही दुसरा आणखीन चारा जर तुम्हाला एखादं देत असेल लावायच्या काय भानगडीत पडू नका हिरवी जी मका आहे ना ही हिरवी मका लावायची पण त्या ती मका कधी तोडायची आणि कधी घालायची ती आधी सांगतो नाहीतर लोक असं करतायत मका मोठी करतात त्याला कनिष येतात आहे कनिस आलं का ते कनिस कुट्टी करते आणि शेळ्यांना खायला घालते ती ही कंडिशन म्हणजे ही परिस्थिती ज्यांनी जे म्हणजे ही पद्धत ज्यांनी ज्यांनी केली ना त्यांना एक सांगतो काय झालं ते मक्याचे जे कंच आहेत ना ते कंचं आत पोटामध्ये अडकून बसले जा शेळ्यांच्या आणि नंतर मग पुढील जी काही प्रोसेस आहे ही मला सांगायची नाही कारण की आता सर्वजण ह्यामध्ये तयार झालेत चांगल्या प्रकारे पण तुम्ही काय करायचं आहे मक्याला तुरा आला बघा मक्याला तुरा आला छोटी छोटी बीबी कंस आली छोटी छोटी लहान कणसं आली का मका लगेच तोडायची कुट्टी करून शेळ्यांना घालायची लक्षात येत आहे ना मक्याला त्या कणसामध्ये दाणे होता कामा नये दाणे आले का याचा अर्थ काय झालं मक्याच्या ताटामधलं जे काही सर्व काही घटक होते ते मक्याच्या कणसामध्ये गेले आणि कणसामध्ये गेल्यानंतर मग ते तुम्ही कणसांची जर कुट्टी कराल शेळ्यांना खायला घालाल त्या शेळ्या बसतात मग जुलावावर किंवा त्यांना रवंत होत नाही पोट फुगेचा त्रास होतो शेळी काही मिनिटामध्ये काही तासामध्ये ती दगवते म्हणून तुम्ही काय आहे मका जी आहे तिला तुरा आला पाहिजे तुरा काय यायला पाहिजे तर तुम्हाला आहे मका लावली का त्याच्यावर लष्कर आळी पडते काय होतं लष्कर आळी येते लष्कर आळी आल्यानंतर मग ती जर तुमच्या जनावरांच्या किंवा तुमच्या शेळीच्या जर, जर खाद्यात गेली खाद्यात गेली का तिचं पोट फुगून पॉयझनिंग होऊन वीज बाधा होऊन ती शेळी मरती मरणे हाच शेवटचा त्यांचा पर्याय आणि एक शेवटची स्टेप आहे मग त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं मक्याला तुरा आला पाहिजे आणि त्याच्यानंतर घाला घालायचं म्हणजे आता तुम्हाला बघा स्मार्ट नेपियर एक मी सांगितलं त्याच्यानंतर तुम्हाला मी हिरवी माका एक सांगितली आता दुसरा सांग नमस्कार मित्रांनो मी सुलेमान पठा एजीएफ न्यूज या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण या चॅनल वर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका कारण या चॅनल वर शेळ्या वशिती संपूर्ण माहिती असलेले व्हिडिओ अपलोड करीत असतो त्याचबरोबर आपण आम्हाला इन्स्टाग्राम वर देखील फॉलो करू शकता तसेच शेळ्यांच्या अन्य माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 सातारा गोट डॉट कॉम या वेबसाईटलाही नक्की भेट धन्यवाद दुसरं दुसरी जी गोष्ट येते ती असते मेथी घास मेथी घास काय घालायचं तर मेथी घास मध्ये कॅल्शियमचं प्रमाण फॉस्फरचं प्रमाण हे जास्त कॅल्शियमचं प्रमाण जास्त असल्यामुळे याचा फायदा आपल्या शेळी पालकांना असा होतो की आपल्या बघा आपण शेळी पालन करतो आणि शेळी पालन केल्यानंतर आपल्या शेळेला पडतं दूध कमी दूध कमी पडल्यावर मग आपण काय करतो आपल्या त्या करडांना गायचं दूध पाचतो म्हशीचं दूध पाचतो किंवा दुसऱ्या शेळीचं सुद्धा आपण दूध पाजत असतो पण ह्या बाणगडी काहीही होता कामा नये यासाठी मग आपण काय करायचं आपण मेथी घास जो आहे हा मेथी घास आपण शेतामध्ये लावायचा आणि तो शेतामध्ये लावून तो आपण आपल्या शेळ्यांना कुट्टी करून घालायचा आहे आता तुम्हाला मेथी घासचं एक आणखीन एक तुम्हाला पुढची गोष्ट सांगतो मेथी घास ज्या व्यक्तींना किंवा ज्या महिलांनासुद्धा दुधाचं प्रमाण कमी आहे त्यांच्यासाठी सुद्धा जे काही मेथीघास आहे त्याच्या पाल्याची पावडर बनवून कॅप्सूलमध्ये पॅक करून ते ॲमेझॉनवर तुम्ही पाहिजे तर व्हिडिओ पॉज करा ॲमेझॉनवर जावा आणि अल्फा अल्फा टॅबलेट काय बोलतो मी अल्फा अल्फा टॅब्लेट हे फक्त सर्च करा तुमच्या लक्षात येईल की जो मेथीघास आपण शेतात लावत नाही किंवा जे शेतकरी शेतामध्ये लावत आहेत आणि ते कापून उकारण्यात आहेत टाकून त्याचेच कॅप्सूल आज साडेतीनशे चारशे अडीचशे रुपयेपर्यंत ते नव्वद नव्वद ऐंशी ऐंशी गोळ्यांची ते डबी मिळते या म्हणजे घासाचं किती महत्त्व आहे हे तुमच्या लक्षात येईल बघा काही लोकांचे कॅल्शियमचं प्रमाण कमी झाल्यामुळे त्यांचे गुडघे दुखतात बावटे दुखतात म्हणजे जो काही आपले स्नायूत हे स्नायू कॅल्शियमचं प्रमाण कमी झाल्यानंतर जे दुखतात मग तोच मेथी घास तोच मेथी घास आपल्याला शेतात लावायचा आहे आणि तो शेतात लावून आपल्याला शेळ्यांना कुट्टी करून घालायचा म्हणजे दुधाचं प्रमाण कमी पडणार नाही आणि हा जो काही चारा आहे हा द्विदल चारा असल्यामुळे तो आणखीन आपल्या जनावरांसाठी तो पौष्टिक आहे फक्त प्रमाणात घालायचा ओवरडोस करायचा नाही कुठल्याही गोष्टीचा कुठल्याही गोष्टीचा ओवरडोस केला का जनावराला जुलाब चालू होणारच होणार आता ह्याच्यानंतरचा आणखीन एक तुम्हाला चारा सांगतो तो चारा आहे दशरथ घास दशरथ घास सुद्धा जो आहे हा अशा प्रकारचा चारा आहे की त्यांचा मांस वाढण्यासाठी दूध वाढण्यासाठी हा त्यांच्या फायद्याचा तो ठरत असतो म्हणून दशरथ घास जो आहे हा दशरथ घास सुद्धा तुम्ही घातलाच पाहिजे हिरव्या चाऱ्यामध्ये येतं मी आता हिरव्या चार्याची तुम्हाला लाईन सांगतोय सुक्या चाराचा ह्यामध्ये मी विषय घेत नाही सुक्या चारा आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघूया तर हिरव्या चाराचं मी बोलतोय हिरव्या चाऱ्यामुळे मध्ये बघा मी स्मार्ट नेपीरेट तुम्हाला सांगितलं त्यानंतर मी तुम्हाला हिरवी मका सांगितली त्याच्यानंतर मी तुम्हाला मेथी घास सांगितलं आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं तर आपलं जे काही दशरथ घास आहे हा दशरथ घाससुद्धा हा जो काही द्विदल चारा असल्यामुळे आपल्या शेळ्यांना तो अत्यंत फायद्याचा आहे कोणतंही बघा द्विदल जे धान्य आहे ना हे आपल्या जनावरांसाठी लय फायद्याचं आलं तर त्याचप्रमाणे मी मेथी घासच्या मगाशी जी मी बोललो थोडक्यात तर आणखीन एक माहिती सांगायची राहिली या मेथी घास जनावराला ज्यावेळेस तुम्ही घालता त्यांना जे काही शेळ्यांना दूध वाढतं हे दूध ते करडं पेतात आणि हे करडाने जर त्या शेळीचं जर दूध पेले तर त्यांची वाढ झपाट्याने होते आणि झपाट्याने वाढ झाल्यामुळे आज बघा गायचं दूध बोकड्याला पाजून किंवा करडाला पाजून आणि स्वतःहून आईचं दूध पाजण्यामध्ये खूप फरक येतो आणि हा जो काही फरक आहे हा फरक तुम्हाला चार पाच महिन्यामध्ये जाणवतो कारण की ज्यांना बाटलीचं दूध पिलं आहे आणि ज्यांनी स्वतः आईचं दूध पिलं आहे त्याच्या जी काही शरीर रचना असते त्याचा जो काही वजन असतो त्याची येणारी किंमत असते ह्यामध्ये लय फरक बघायला मिळतो म्हणजे तो कसा तर आता बघा दुधावर जो काही पिल्लू वाढणार आहे दुधावर जो पिल्लू वाढणार आहे त्याच्यापासून जी मिळणारी आपल्याला जी काही किंमत आहे विक्री केल्यानंतर जी काही किंमत आहे ही किंमत आपल्याला कधीही बाटलीचं दूध पाजणाऱ्या जनावरांपेक्षा ही आपल्याला फायद्याची ठरते आणि त्याची जी काही वाढ असते चमक असते अंगवली ही पण बाटलीचं दूध पिणाऱ्या करडापेक्षा त्याची जी काही चमक असते जी काही वाढ असते ही कधीपण चांगली असते म्हणून कधीपण लक्षात ठेवा की आपण शेतात चारा कुठला लावतो आहे मग तुम्ही शंभर एकर चारा लावाल त्या चाराला काहीच फायदा नसतो तुम्ही चारा असा लावा थोडासा लावा बघा थोडा चारा लावा पण तो अशा प्रकारे लावा की तो शंभर एकरला पुरून उरेल नाहीतर नुसतंच तुम्ही हे लावताय ला ते लावता सर मी अमुक चारा लावलाय सर मी तमुक चारा लावलाय पण माझ्या शेळ्या काय आहेत ते काय सुधरत नाहीत का सुधरत नाहीत ना तर तुम्ही योग्य प्रकारे त्याचं संगोपन करत नाही योग्य प्रकारे तुम्हाला त्या पद्धतीचं मार्गदर्शन मिळालेलं नाहीये त्यामुळे ह्या गोष्टी होत्या म्हणून मित्रांनो आणि राहिली गोष्ट आता बाकीचं तुम्ही बोलता मग आम्ही सुबळ लावली त्याचं काय करायचं अमुक लावलं त्याचं काय करायचं तर या गोष्टी बांधाच्या कडेने लावायचं आता तुम्हाला दसरा घासपर्यंत मी सांगितलं आता सर्वात महत्वाचा आणखीन चारा तुम्हाला सांगतो तो म्हणजे सांग तुती तुतीचं पान तुतीचं पान तुम्ही बघितलंय नसेल तर तुम्ही गुगलला ह्याला सर्च करायला लक्षात येईल तुम्ही सर्व बघितलेलं असतं रेशीम उद्योगामध्ये बघा रेशीम उद्योगामध्ये रेशम आळ्यांना खाण्यासाठी जो पाला दिला जातो त्याला बोललं जातं तुती हा ही जी काही तुती ना ह्या तुतीची लागवड तुम्ही शेतामध्ये करायची शेतामध्ये लागवड केल्यानंतर अशा प्रकारे लागवड करायची की त्याची नंतर आपल्याला अडचण होता कामा नाही नाहीतर तुम्ही कुठेतरी मधी लावायचा आता ह्याच्यात कसं आहे का जो चारा जास्त काळपर्यंत टिकणार आहे त्याला जरा कड्याला लावायचा आता बघा आपल्या मागे हा जो काही शेत दिसतोय आणि ह्या शेतामध्ये जर लागण करायचा जर मी विचार केला तर मी कशा पद्धतीने करेल की आता बघा तुती हा जो चारा आहे हा चारा लवकर निघत नाही लवकर चारा हा काही निघत नाही ते एकदा जर लावला तर त्याला वीस पंचवीस वर्ष तुम्ही तसंच ठेवू शकता त्याला फक्त काय करायचं आहे कटिंग करायचं असतं कटिंग का ते फुटवा करून येतं तोतीमध्ये सर्वात जास्त प्रोटीन असतं म्हणून रेशम जे काही आळे असतात आणि त्यांचं जे काही रेशम निघतं हे रेशम त्या पद्धतीनेच निघतं का तर त्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण हे भरपूर असल्यामुळे ते त्या आळ्यांसाठी खूप महत्त्वाचं ठरतं आणि तेच रेश जे काही तुतीचा पाला आहे ना हा जे काय तुती बघा आज बघा या मेळसारख्या ज्या काही कंपनीत ना ह्या तुतीपासून माणसाला उपयोगी गोळ्या बनवत आहेत म्हणजे लक्षात येत आहे तुमच्या की हे आपल्या किती महत्त्वाचं आहे मग तेच महत्त्वाचा जो काही झाड पाला आहे तो आपण आपल्या शेळ्यांना कुठे करून घालायचा आहे म्हणजे बघा आज तुती लावायची जर झाली ना तर मी काय करेल बांधाच्या कडेने बांधाच्या साईडने माझं क्षेत्र घेईल आणि मला जेवढी लागणार तुती तेवढी मी तुती त्या बाजू लावेल आता त्याच्या खालोखाल कुठलं पीक आलं दशरथ घास दशरथ घास जरी आपण एकदा लावलं तर सात आठ वर्षे त्याला काही बा म्हणजे तू काढायचा आणि परत लावायचा ह्या भानगडीत आपण पर काही पडत नाही एकदा लावला का लावला ते काही हिरव्या माकासारखं नाही मग मी काय करणार तू तिच्या शेजारी मी दशरथ घास लावेल थोडाफार दशरथ घास मी लावला का त्याच्याच बाजूला मी काय करणार आहे मेथी घास लावणार आहे का मेथी घास लावणार तर हा मेथी घास बघा अडीच तीन वर्ष चांगल्या प्रकारे चालतो म्हणजे कटिंग केलं का परत येतो कटिंग केलं का परत येतो मग मी काय करील आधी तू ती लावी मग दशहरा घास मग नंतर मेथी घास लावणार मी मेथी घास लावला का त्याच्याच बाजूला मग मी बाकीचं जे काही आपलं स्मार्ट निपियर आहे हा स्मार्ट नेपियरला एकदा लावला का सु तो सुद्धा सात आठ वर्ष म्हणजे आठ वर्ष तरी तो चालतो त्याला प त्याला मी त्याच्या बाजूला लावेल किंवा मी तू तिच्या सुद्धा मी लावेल आता बघा स्मार्ट नेपियर जो आहे ना हा मी फक्त तुम्हाला एक पर्याय आहे कंपल्सरी लावा हे असं मी बोललो नाही व्हिडिओमध्ये तुम्हाला लावायचं असेल तर लावा पण तुम्ही तुती दशरथ घास त्यानंतर मेथी घास आणि हिरवी मका हे चार जरी चारा पिकं तुम्ही लावली तरी बाकीचे चारा पीक मी जरी स्वतः तुम्हाला म्हणलो सर हे धरण लावा तरी त्याची काहीही गरज नाही बाकीचे चारा चारापीक लावायचे बांधाच्या कडे लावा, लावा। तुम्हाला शेवरी आहे लावायचे शे असेल मासा मांसाच ते लावा तुम्हाला सुबाबूळ लावायचं असेल ते लावा सुबाबूळ ज्यावेळेस आपण शेळ्यांना खायला घालतो ना बळीमुळे मासाचं प्रमाण वाढतं मासं म्हणजे माशाचं नाही मांस जनावराचं जे काय बोकडाचं जे काय मांस असतं हे मांसाचं प्रमाण ते वाढतं आणि त्याच्यामुळे मासाचं प्रमाण वाढल्यामुळे आपल्याला दरसुद्धा जास्त मिळतो पण हे जे काही चारा पिक आहेत ना हे बांधाच्या कडेने लावायचे मध्ये आधी लावू नका मध्ये आधी जर लावल्या तर बघा माझ्या इथं तुम्हाला सुबावळीचं दिसतंय झाड आता हे सुबाबळेचं जे झाड आहे हे झाड जर जा तुम्ही बघितलं हे जर मी जर असं जर आपण जर बा शेतामध्ये जर लागण केली आणि उद्याच्या आला उद्याच्या आला बाबा भा हे बघा कसं असतं प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्ह विचार करून चालत नाही उद्याच्याला बाबा शिडीपाला बंद पडलं किंवा मग तुम्हाला कुठे बाहेर जात काहीच काय जरी झालं तर मला सांगा ते जीसीपी लाव नसते तुम्हाला खड्ड खड्ड सगळं तुमच्या शेतामध्ये करावे लागतात त्याशिवाय ते निघत नाही कारण की आज तुम्ही भले तुम्ही बोलाल की आम्ही कुठं एवढं मोठं झाड करणार आहे आम्ही बघले तर जमिनीपासून एक पंधरा सेंटीमीटर अर्धा फुटावर ठेवणार आणि कटिंग करणार आहे पण तुम्ही कटिंग जरी करणार असाल तरी त्याचा जो काही बुंदा असतो ना हा बुंदा मोठा होत असतो तु। ज्यावेळेस तुम्ही ह्यामध्ये पडाल किंवा जे पडलेत ना त्यांच्या ते लक्षात ते, ते बुंदा त्यांचा वाढत वाढत जातो थोडक्यात ते बोनसाई बोलतात ना झाडं तसलं ते झाड बनत जात मग त्याचप्रमाणे अशा प्रकारचे तुम्ही चारा पिके लावा त्यामध्ये मी पुन्हा एकदा सांगतो हिरवी मका तुती मेथी घास आणि दशरथ घास हे चारा पिके चारच लावा बाकी कुठल्या भानगडीत पडू नका आणि बाकीचं काही लावायचं असेल ना आपल्या बांधाच्या कडण लावा, लावा। आणि दुसरी गोष्ट नुसतं चारा पीक लावता म्हणजे त्याच्याकडे तुम्ही बोलाल आम्ही सरांनी आम्हाला सांगितले मेथी घास लावला का दोन अडीच अडीच तीन वर्षापर्यंत तो चालतो पण मेथी घास लावल्यानंतर त्याला तुम्हाला खत पाणी घालायचं असतं लागवडी पूर्व घालायचं असतं लागवडीच्या नंतर घालायचं असतं नाही तर तुम्ही म्हणाल नुसतंच मेथी आम्ही घास लावला या नुसतं त्याला काढतो या तर नाही आज जसं तुम्ही शेळ्यांना खायला घालतायत तेव्हा तुमच्या शेळ्या सुधरतात त्याचप्रमाणे तुम्ही जे काही चारा पिकं लावणार आहे ना त्या चारा पिकांना सुद्धा खायला घालावं लागतं नंतर ते सुधारतं नाहीतर ते सुधरत नाही आणि तुम्हाला जर कुठलीही माहिती लागली बघा तुम्हाला जर कोणत्याही प्रकारची जर माहिती लागली तर फक्त शेळी पालनच नव्हे पिकांच्या संदर्भात म्हणजे चारा पिकांच्या संदर्भात जरी तुम्हाला काय प्रश्न असतील काय मदत हवी असेल तर तुम्ही बिनधास्तपणे मला व्हॉट्सअपवर मेसेज करून विचारा की तुम्हाला कशा प्रकारची मदत पाहिजे कारण की बघा आज मेथी घासवर सुद्धा काय मावा रोग येतो तुम्ही बघा सुबले असेल सुबळीवर सुद्धा बघा मावा येतो चिकटा येतो मग त्याच्यावर काय करायचं कुठली फवारणी घ्यायची ह्याची सुद्धा तुम्हाला माहिती सांगितली जाते आणि जाणार आहे तर मित्रांनो अजून जर तुम्हाला जर कोणत्याही प्रकारची जर माहिती हवी असेल तर माझा पुढे नंबर शो होतोय शहाऐंशी अठ्ठ्याण्णव सतरा एकोणव पंच्याण्णव ह्याच्यावर फोन करा फोन रिसीव नाही झाला तर व्हॉट्सअपला मेसेज करा हाय म्हणून मेसेज करा तुम्हाला ॲटोमॅटिकली पुढची जी काही प्रोसेस आहे ती येईल आणि मित्रांनो आपल्याकडे जे काही शेळ्या वगैरे असतात शेळ्यांची जर माहिती तुम्हाला हवी असेल राजस्थानी शेळ्या सुद्धा आपल्याकडे मिळतात त्याची जर माहिती हवी असेल तरी तुम्ही हाय मेसेज करा तुम्हाला पुढची प्रोसेस जी, जी काही ती सांगितली जाईल आणि योग्य प्रकारे शेळीपालन करा योग्य विचार म्हणजे योग्य माणसाचा सल्ला घेऊन तुम्ही शेळीपालन करा कधी यामध्ये तुम्ही फेल जाणार नाही ना तर तुम्ही चुकीचं पाऊल एखादा उचललं तुमच्या तिथे काहीही कामाचं ठरणार नाही कारण की एखादी जरी तुमची शेडी मिली तिथे सतरा अठरा हजारचं नुकसान होतं आणि एखादी जर शिडी मिली तर लवकर तो शेळीपालक उपजार येत नाही तर त्याचप्रमाणे मित्रांनो व्हिडिओ मी संपवतो नवीन व्हिडिओ बघण्यासाठी यूट्यूबला आपला जे काही आपलं चॅनल आहे लगेच तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनलासुद्धा क्लिक करायचं विसरू नका भेटूया लगेच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद